महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाचे प्रभारी श्री एच के पाटील यांनी सेवाग्राम आश्रमामध्ये गांधीजींच्या आश्रमामध्ये जाऊन त्या ठिकाणी आज मौन धारण करून त्या ठिकाणी ते बसलेले आहेत आणि मी इथे आज ट्रॅक्टर रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात हा मोर्चा आहे त्यानंतर आपल्याला इथे पुन्हा बसायचंय आणि काही तास बसून आजचा हा दिवस हा शेतकऱ्यांच्या अधिकारासाठी आपण समर्पित करूया. आपण जीवन समर्पित जो आपल्यासाठी करतो जो शेतकरी शेतमजूर ज्यांनी या देशासाठी आपलं जीवन समर्पित केलेलं आहे त्या शेतकऱ्याची आज दयनीय अवस्था जी कोणी करण्याचं षडयंत्र केलेलं आहे ती या देशातलं भाजप सरकार आहे. मित्र मला मी आज पुन्हा सांगितलं पाहिजे. त्यामुळे या सरकारचा प्रथम केंद्र सरकारचा प्रथम आपण निषेध करूया. मित्र हो या ठिकाणी मुद्दा मला सांगितलं पाहिजे कारण की शेतकऱ्यांचं भविष्य शेतकऱ्यांचं भवितव्य आतापर्यंत जोपासण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलं. शेतीमध्ये चांगला भाव मिळायला पाहिजे ही भूमिका ज्या काँग्रेसच्या नेतृत्वाने आतापर्यंत घेतली. आपला देशामध्ये किमान जमीन धारण कायदा जो आहे तो आणला आणि प्रत्येकाला गरीब माणसाला जमिनीचे पट्टे मिळाले पाहिजे जमीन कष्ट आली पाहिजे या दृष्टिकोनातून आपण त्याला जमीन उपलब्ध करून दिली. आदिवासींना जमीन उपलब्ध करून दिली गरीब माणसाला उपलब्ध करून दिली मागासवर्गीयांना उपलब्ध करून दिली आणि शेतीच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे त्याचं संरक्षण देता आलं पाहिजे त्याला अशा अनुषंगाने शेतकऱ्यांचं ही जोपासण्याचं काम काँग्रेस पक्षाने आजपर्यंत केलेलं आहे. दुर्दैवाने आजचं जे केंद्रात आलेलं सरकार आहे मागचा सगळा इतिहास पुसून टाकण्याच्या मार्गावर आहे. मागचा सगळा इतिहास हा सगळा पुसून टाकून हमखरेसो कायदा आम्ही म्हणाल तसं झालं पाहिजे आम्ही ठरवू तसं झालं पाहिजे पण त्याच्यामध्ये कोणी मेला तर चालेल कोणाचं आयुष्य बरबाद झालं तरी चालेल या भावनेतून जे सुरू आहे मित्र त्याचा कुठेतरी रस्त्यावर उतरून आपण विरोध केला पाहिजे. आज मी काँग्रेसच्या कार्यकर्ता म्हणून या मेळा रस्त्यावर उतरलेलो आहे. मला सरकार आपले मंत्री मी जरी असलो तर प्रथम तुमच्या बरोबरचा काँग्रेसचा कार्यकर्ता मित्र मला सांगितलं पाहिजे. म्हणून काँग्रेसचे कार्यकर्ता म्हणून मी या आज तुमच्या बरोबर या मैदानामध्ये उतरलेलो आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधामध्ये केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांच्या विरुद्ध धोरण कायदे केलेले आहेत ते हानिकारक आहेत मारक आहेत. शेतकऱ्याच्या किमान आला तो किंमत मिळणार नाही शेतीमाला भाव मिळणार नाही मातीमुळे त्याला सर्व आपलं जीवन उद्ध्वस्त होणार आहे त्या शेतकऱ्याचं अशा परिस्थितीमध्ये असंच आपण बघून राहणार का. ज्या पूर्वजांनी आपल्या मेहनत करून शेतकऱ्यांसाठी आपलं बलिदान दिलं त्या शेतकऱ्यांचा आगामी काळात सुद्धा त्यांचं आयुष्य सुद्धा समाधान नाही. हा दिवाळी काही दसरा नाही काहीच नाहीये. इकडे कोरोना आहे आणि तिकडे ही माती नवीन कायदे करून ठेवलेले आहेत की ज्या माध्यमातून आज शेतकऱ्याला एक अतिशय बिकट परिस्थितीमधून जावं लागत आहे. मित्र अशा प्रकारची अवस्था आज आपल्याला पाहायला मिळत आहे आणि म्हणून मी आपल्याला माझ्या समस्त सरकारी मित्रांना विनंती करेन स्वस्थ बसू नका स्वस्थ बसू नका. अन्यायाच्या विरोधामध्ये आपला आवाज अन्यायाच्या विरोधामध्ये आपला आवाज सतत्याने बुलंद करण्याचं जर आपण केलं पाहिजे. कायदे चुकीचे निर्णय चुकीचे आम्ही रस्त्यावर उतरू आणि तुमच्या या केंद्रातल्या नेतृत्वाने घेतले निर्णय हाडून पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. असहकार्य असहकार आंदोलन ज्याला म्हणू आपण इंग्रजांच्या विरोधामध्ये जसं महात्मा गांधींनी आंदोलन फक्त अहिंसेच्या मार्गातून बनला निर्णय घेतला इंग्रज एवढा मराठी असताना फिकर केली नाही जनतेचा नेता त्यावेळेस लावून दिला आणि जनतेचा नेता लावल्यामुळे ब्रिटिशांना हे राज्य देश सोडून जावं लागलं. त्या इंग्रजींची आज आठवण येते की जरी धडधड निर्णय घेते झटापट निर्णय घेते शेतकऱ्यांच्या हिता करता म्हणजे एक कणखण नेतृत्व कसं असतं या देशाला देणार. इंदिरा गांधींचं नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल यांचं कणखण नेतृत्व देश विसरू शकत नाही. हा सर्व अनुभव आपण घेतला. बँकेचं राष्ट्रीयकरण सगळ्या बँका खासगी लोकांच्या ताब्यात होत्या प्रायव्हेट लोकांच्या हातात होत्या. गरीबाला लोन मिळत नव्हतं शेतकऱ्याला पैसा मिळत नव्हता. इंदिरा गांधींनी रातोरात निर्णय घेतला बँकेचं राष्ट्रीयकरण केलं आणि दुसऱ्या दिवशी बँका सगळ्या ताब्यात घेऊन टाकला आणि धडाकेचं नेतृत्व इंदिरा गांधींचा जो कार्यकाळ आपला देश विसरू शकत नाही. म्हणजे इंदिरा गांधींचं हे नेतृत्व देशासाठी त्याग करण्याची भावना देशासाठी त्याग करणारी भावना देशासाठी रक्त सांडण्याची भावना देशाचे मरण पत्करण्याची भावना एकीकडे इंदिरा गांधी कुठे
आजचे देशाचे पंतप्रधान कुठे मोदी जे म्हणतात कभी मैं देश की कभी कोटली लेकर निकल जाऊंगा, म्हणजे नेतृत्वामध्ये फरक कसा आपण जर पाहिला असेल, इंदिरा गांधींचं नेतृत्व आणि आजचं देशाचं नेतृत्व, जमीन आसमान का फरक आहे अशा पद्धतीला देशाला वाहून घेणारं नेतृत्व, देशाला वाहून घेणारं नेतृत्व आपण सर्वांनी इंदिरा गांधींच्या माध्यमातून आजपर्यंत पाहिले नाही.